नमस्कार। आता आपण प्रतलाविषयी माहिती घेऊया। प्रतल त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्लेन। आता प्रतल म्हणजे काय? प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असं म्हणतात। मी तुम्हाला एक प्रतल काढून दाखवतो। पट्टीच्या साह्याने आपण प्रतल काढणार आहोत। तुम्हाला आयताकृती, चौरसाकृती आकृत्या माहीतच आहेत। आता हे मी एक प्रतल काढलेलं आहे। प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग, याला आपण नाव देऊ शकतो इंग्रजी अक्षराने। प्रतल एच असं याचं नाव आहे। आता ज्याप्रमाणे रेषा अमर्यादित वाढू शकते दोन्ही बाजूंना, त्याचप्रमाणे प्रतल देखील चारही बाजूंना अमर्याद वाढू शकते। आता आपल्याला टेबल माहीत आहे। टेबल, त्या टेबलाचा जो पृष्ठभाग असतो तो पृष्ठभाग देखील प्रतलाचाच एक भाग आहे। तसेच आपण शाळेमध्ये फळा बघितलेलाच आहे, त्या फळ्याचा पृष्ठभागसुद्धा हा एक प्रतलच आहे। आणि प्रतल हे इंग्रजी अक्षराने दाखवले जाते, प्रतल एच असं या ठिकाणी त्याचं नाव आहे। त्यानंतर आपण आता बघूया समांतर रेषा। समांतर रेषा म्हणजे काय? आता तुम्हाला रेषा म्हणजे काय हे समजलेलंच आहे। आता आपण समांतर रेषा म्हणजे काय हे आपण बघूया। मी या ठिकाणी दोन रेषा काढतो। रेषा काढताना त्याला दोन्ही बाजूंना बाणाच्या खुणा असल्या पाहिजेत। आता या दोन्ही रेषा जर आपण वाढवल्या, आपल्याला माहिती आहे रेषा अमर्याद वाढवू शकतो, दोन्ही बाजू जर वाढवल्या तरी देखील या दोन्ही बाजू एकमेकांना छेदणार नाही, म्हणून ह्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा असं म्हणतात। या आपण अमर्याद वाढवल्या, पुढे वाढवत गेलो तरीसुद्धा त्या एकमेकांना छेदणार नाहीत। परंतु जर मी एक रेष तिरकी काढली आणि एक सरळ काढली, आता या दोन रेषा जर आपण पुढे वाढवत गेलो तर एक ठिकाण असं येईल की ज्या ठिकाणी या दोन्ही रेषा एकमेकांना छेदतील, तेव्हा ह्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणू शकत नाही। ज्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत त्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा, त्यालाच इंग्रजीमध्ये पॅरलल लाईन्स असं म्हणतात। एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो, पॅरलल लाईन असं म्हणतो। आता या ठिकाणी मी एक आकृती काढतो, ती आकृती समांतर रेषांची आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे। ही आकृती समांतर रेषांची आहे का? तर नाही, या समांतर रेषा नाही। या रेषा एकमेकांना छेदत असल्यामुळे त्याला आपण समांतर रेषा म्हणू शकत नाही। आता या ठिकाणी मी अजून दोन रेषा काढतो। आता सांगा बरं, या रेषा समांतर आहेत की नाहीत? बरोबर, या रेषा समांतर आहेत, कारण या आपण कितीही वाढवल्या तरीसुद्धा त्या एकमेकांना छेदणार नाही, म्हणून यांना काय म्हणणार आपण?
समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन्स असं आपण त्यांना म्हणणार आहोत।